नमस्कार, मी महेश बने. तुमच्या आवडत्या शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार सर्वप्रथम चिकन ट्रिपल फाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चिकन ट्रिपल फाय का, चिकन ट्रिपल फाय नाव कुठं पडलं, किंवा चिकन फाय ट्रिपल फाय कायच बोलतात. चिकन ट्रिपल फाय एक नवीन रेसिपी तुम्ही बोलू शकता. ह्याच्यामध्ये 5 प्रकारचे मसाले वापरले जातात म्हणून त्याचं नाव पडलं आहे चिकन ट्रिपल फाय. हे झालं छोटंसं इंट्रोडक्शन, आता त्याच्याबद्दल आपण पुढे पुढे हे डिस्कस करूच. सांगतो मी तुम्हाला कसं काय करायचं आहे. तर चालू करू आपण सर्वात प्रथम कसं बनवायचं चिकन ट्रिपल फाय. सर्वात प्रथम आपलं लागणारं साहित्य, आपल्याला लागणारं साहित्य चिकन, कोथिंबीर, करीपत्ता, टोमॅटोज, अद्रक लसूणची पेस्ट, मेयोनीज, क्रीम, कस्तुरी मेथी, मैदा, कॉर्नफ्लॉर, 5 स्पायसेस, मिरची पावडर, हळद आणि मीठ. चला मग चिकन आपण मॅरिनेट करायला घेऊया. सर्वप्रथम आपण काचेचा बोल घेतलाय, त्याच्यामध्ये आपण हे चिकनचे पीसेस टाकणार आहोत. बोलमध्ये आपण चिकन घेतलेलं आहे, ठीक आहे. त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये आपण थोडे स्पायसेस ऍड करूया. जिरा पावडर, धनिया पावडर, हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला. त्याचबरोबर याच्यामध्ये जाणार आहे कॉर्नफ्लॉर, मैदा, आणि 5 स्पाइस, जी खडा मसाला बोललो होतो ते खडा मसाला 5 स्पाइस. या सगळ्या मिश्रणाला मिक्स नीट मिक्स करून घ्या. ऍड करा थोडस पाणी, थोडं पाणी ऍड करूया अजून. आणि हे मिश्रण 10 ते 15 मिनिट आपण असंच ठेवूया, म्हणजे त्यातले जे स्पायसेस आहे त्याचा स्पायसेसचा जो फ्लेवर आहे तो त्या चिकन मध्ये उतरेल चांगल्यापैकी. तेल गरम करायला ठेवतो मी इकडे. फ्राईंग साठी तेल लागणार आहे, ते तेल डीप फ्राय करणार आपण. तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, मी इकडे डीप फ्राय करतोय. तर ते आपल्यावरती डिपेंड आहे की आपण काय डीप फ्राय करायचं आहे की शॅलो फ्राय करायचं आहे. तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, डीप फ्राय पण करू शकता, ठीक आहे. चला मग तेल गरम होत आहे, आपण आता बाकीची तयारी करायला घेऊया. कांदा छानपैकी कापून घेऊया. स्लाईस करायचं आहे, मी चॉप करत नाही आहे, मी स्लाईस करतो कारण जी रेसिपी बनवतोय त्याच्याकरता स्लाईस पाहिजे म्हणून मी स्लाईस बनवतोय. चॉपही करू शकतो आपण, पण मी स्लाईस वापरतोय. का ते आता नंतर कळेलच की का स्लाईस वापरतोय मी ते. ही रेसिपी वन ऑफ द बेस्ट, चांगली रेसिपी, बेस्ट बोलण्यापेक्षा चांगली रेसिपी आहे, वन ऑफ द फेवरेट रेसिपी झाली आहे. आता सध्या हे रेस्टॉरंटमध्ये वगैरे खूप धमाल असं चिकन ट्रिपल फाय वगैरे हल्ली भरपूर जातं. इकडे खूप असे साहित्य तुम्हाला दिसतं आहे, पण तुम्ही याच्यामधले काही साहित्य अवॉइड करू शकता, म्हणजे काही साहित्य तुम्ही काढू शकता की मला समजा सपोज टू बी मला मैदा नाही वापरायचं आहे किंवा मला आणि काय वापरायचं नाही, तुम्ही नाही वापरला तरी चालेल. चिकन ट्रिपल फ्राय ही मोस्टली इन्स्पायर झाली आहे साऊथपासून.
कारण साऊथला केरला चिकन असं ऑलमोस्ट चिकन फ्राय वगैरे केलं जातं. फक्त याचं न्यू व्हर्जन जरासं फक्त आलेलं आहे. मार्केटमध्ये नवीन नवीन रेसिपी येतच असतात आणि हेच आमचं काम आहे की तुम्हाला काहीतरी नवीन वगैरे करून दाखवायचं. आणि एकदम सिम्पल आहे, तुम्हाला आता कळेलच की का सिम्पल आहे आणि कशामुळे सिम्पल आहे ती वगैरे. कांदा स्लाइस करून झालेला आहे. एका ठिकाणी आपलं तेल गरम होत आहे. दुसरा पॅन चालू करू. त्याच्यामध्ये आपला कांदा सॉटे करायचा आहे. चला, एका ठिकाणी आपलं तेल गरम होत आहे, दुसऱ्या ठिकाणी आपण आपलं मसाल्याची तयारी करून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं पॅनमध्ये तेल टाकावं लागेल. तुम्ही चिकन जरी फ्राय नाही केलं, तुम्ही डायरेक्टली चिकन पॅनमध्ये सॉटे केलं तरी चालेल. पण या रेसिपीकरता बेसिकली या रेसिपीकरता चिकन फ्राय केलं जातं. लाईक चिकन 65 कसं असतं त्या टाईपमध्येच थोडंफार आहे. मग त्याच्यामुळे चिकन फ्राय करणं हे आपल्याला हे चिकन फ्राय करायचं. त्याच्यामध्ये थोडं आलं लसूणची पेस्टसुद्धा मी ॲड केलेली आहे. हे झालं. इकडे पॅनसुद्धा आपलं छानपैकी गरम झालेलं आहे. थोडंसं तेल अजून ॲड करतो. तेल थोडं अजून ॲड केलंय. सर्वात प्रथम याच्यामध्ये जाणार आहे करी पत्ता. करी पत्ता टाकलेला आहे. सर्वप्रथम करी पत्ता याच्यामध्ये गेलेला आहे. करी पत्त्याला जरा तडतडून दे म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला मस्तपैकी तेलामध्ये उतरेल. आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे. चिकनला बऱ्यापैकी 10-15 मिनिटं झालेली आहेत. चांगला मॅरिनेट झालेला आहे. आपण चिकन फ्राय करून घेऊया. तुम्ही विथ बोन चिकन फ्राय केलं वापरलं तरी काय तरीका हरकत नाहीये. इकडे मी विदाउट बोनच वापरतो कारण मी प्रिफर करतो, म्हणजे मला बोनलेस चिकन जास्ती आवडतं, त्याच्यामुळे मी बोनलेस वापरतोय. तुम्ही काही वापरू शकता. सेम रेसिपीचं तुम्ही ह्याला फिश बनवू शकता, ती प्रॉन्स बनवू शकता, इवन व्हेजी बनवू शकता पनीर फ्राय करून. म्हणजे याच्या भरपूर काही व्हरायटीज बनवू शकतात. इकडे आपलं चिकन फ्राय होत आहे. इकडे करी पत्ता पण चांगला तडतडला आहे. याच्यात सर्वात प्रथम आपण टाकू कांदा. फ्राय होतोय. कांद्याला आपल्याला हलकास गोल्डन ब्राऊन करायचं. कांदा तुमचा हलका गोल्डन ब्राऊन होणार. चला, तोपर्यंत आपण टोमॅटो चिरून घेऊया. हे टोमॅटोचे सुद्धा जसं मी ऑनियन कापलेलं आहे तसेच मी स्लाइस मारतोय. स्लाइस याच्याकरता मारतोय की त्याच्यामुळे जरासा एक रेसिपीला एक चांगला लुक येईल. तुम्ही चॉप वापरू शकता, तुम्ही काही करू शकता, पण हे तुमचा टाइम पण वाचवेल आणि तुम्हाला जे बनवणार आयटम तो दिसायला सुद्धा सुंदर दिसेल. कटिंगवरती पण भरपूर काय असतं. तुम्ही दोन्ही गोष्टी बारीक चिरून सुद्धा रेसिपी बनवू शकता. मध्ये मध्ये आपल्याला चिकन पण बघायचं. चिकन थोडस आपल्याला खुसखुशीत करायचं.
ची जी रेसिपी तुम्हाला आवडेलच, झाल्यावरती तुम्हाला आवडेलच ही रेसिपी. ही लेस स्पायसी असते, त्याच्यामुळे लहान मुलं वगैरे सुद्धा आवडीने खातात. एकाच रेसिपीवर आपले तिन्ही पण काम बनतात. इकडे टोमॅटो चॉप होत आहे, तिकडे ऑनियन आपला स्लाइस फ्राय होतो आहे, तळला जातो आहे, चिकन फ्राय होत आहे. आणि असंच प्रकारे काही आपण जे बनवतो अशाच प्रकारे बनलं पाहिजे. टोमॅटो स्लाइस झालाय, मध्ये जरा कांद्याला हलवून घेऊ. कांदा हलका गोल्डन ब्राऊन, आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत थोडस फाई स्पाइस. फाई स्पाइस मध्ये वापरले फाई स्पाइस मध्ये वापरलेले आहेत मी धना, होल धना आपण जे वापरत होते, सौंफ, काळी मिरी, खसखस आणि जिरं. हे थोड्याच्यामध्ये टाकायचं, ऍड केलं. तुमच्या आवडीने टाका की तुम्हाला वाटतंय. कांदा असा हलकासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, अजून थोडासा होऊन दे. चिकन आपलं बऱ्यापैकी फ्राय होत आहे, जरा पलटून घ्या. कुसकुशीतपणा तुम्हाला खरा इकडे दिसेलच की कसं एकदम चिकन असं कुसकुशीत झाल्यासारखं तो फील येईलच तुम्हाला. चिकन कुसकुशीत होत आहे, इकडे कांदा आपला चांगल्यापैकी ब्राऊन झालेला आहे. याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत आपली अद्रकची पेस्ट 1-2 चमचे. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत लसूणची पेस्ट, तुम्ही चॉपही वापरू शकता. लसूण ऍड केलेली आहे, आपण गॅस थोडा स्लो केलेला आहे. एका बाउल मध्ये आपण थोडस जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळदी पावडर, लाल मिरची पावडर, थोडंसं पाणी ऍड करा. पाणी ऍड केलं अजून आणि हे जे मिश्रण आहे छानपैकी मिक्स करा. तिखट किती पाहिजे कसं पाहिजे हे पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला जास्त तिखट पाहिजे कमी तिखट पाहिजे. मी थोडंसं कमी तिखटच खातो, त्याच्यामुळे मी मसाल्याचं प्रमाण जरा कमीच ठेवलेलं आहे. मीठ मीठ टाकलेलं आहे आणि छान असा मसाला तयार होतोय. चिकन सुद्धा आपल्याकडे तयार झालेलं आहे, मी गॅसला बंद करतोय. चिकन तयार झालेलं आहे. आता मसाल्याला बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे, मसाल्याला बऱ्यापैकी तेल सुटलं म्हणजे ह्याचा अर्थ आहे की मसाला हा शिजलेला आहे तुमचा. त्याचबरोबर याच्यामध्ये ऍड करू आपण आपले टोमॅटोज. टोमॅटो थोडे गळले पाहिजेत आपल्याला, एकदम जास्त सुद्धा टोमॅटो शिजवायचे नाही आहेत.
हलक्याचे, कारण मला टोमॅटोचा हा कच्चा आंबटपणा थोडासा पाहिजे, त्याच्यामुळे टोमॅटो थोडीकडे शिजत राहू. टोमॅटो होतं, थोडीशी कोथिंबीर मी बनवतानाच टाकतोय, कारण कोथिंबीर याच्याकरता बनवताना टाकतोय, कारण ह्याचा जो जे स्टेम्स बोलतो आम्ही, जे दांडे आहेत, त्याचा जो फ्लेवर आहे तो त्या चिकनमध्ये छानपैकी उतरेल. मसाला तयार झालेला आहे, चिकन काढून घेऊया. सांगितल्याप्रमाणे चिकन तुम्ही फ्राय नाही केलं, तुम्ही असंच जरी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण या रेसिपी करता आपल्याला चिकन फ्राय करावं लागतं म्हणून मी करतोय. पण ज्याला फ्राय नाही खायचं आहे किंवा बाकी काही हेल्थ इश्यू आहे, तर तुम्ही चिकन फ्राय नाही केलं, डायरेक्टली आता जो मसाला रेडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही चिकन टाकलं तरी सुद्धा चालेल. थोडा जाऊन पाणी ऍड करूया. थोडं पाणी ऍड केलं, आपण टाकणार आहोत कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी चा एक आपला एक वेगळा बोलतात ना की फ्लेवर आहे, त्याचा एक वेगळा स्वाद आहे, जो थोडासा कडवटपणा जो आहे तो कडवटपणा त्या रेसिपीमध्ये उतरेल. आता आपण याच्यामध्ये चिकन ऍड करूया. थोडा चिकनला टॉस करून घ्या छान पैकी. असं चिकनला टॉस ह्याच्याकरता करतो की आपले जे सगळे मसाले स्पायसेस जे आहेत ते बऱ्यापैकी मिक्स होतील. एक खडा मसाला असा कस्तुरी मेथीचा एक वेगळा फ्लेवर आलाय. आपण याच्यामध्ये आता ऍड करणार आहोत एक फायनल टच म्हणून ऍड सम क्रीम. क्रीमी एक छान असा फ्लेवर येतो, म्हणजे आमच्या रेस्टॉरंटमध्ये किंवा आमच्या हॉटेल्समध्ये विदाऊट क्रीम असा खूप कमीच प्रकार बनले जातात, कारण क्रीम एक चांगला असा टेस्ट येते, चांगली एक फ्लेवर येते. त्याच्याकरता मी क्रीम ऍड करतो. आपली रेसिपी तयार आहे. आता याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत गॅस बंद करून याच्यामध्ये आपण मेयोनीज ऍड करणार आहोत. एक मेयोनीज, व्हेज मेयोनीज तुम्ही काही वापरू शकता. मेयोनीज ऑलरेडी याच्यामध्ये अंड्याचं कंटेंट असतं, त्याच्यामुळे मेयोनीज हा एकदम लास्टला तुम्ही ऍड करा. हा याचा फायनल टच आहे आणि मेयोनीज एक खरोखर एक स्वतःचा एक चांगला फ्लेवर आहे, एक चांगली टेस्ट आहे. मग त्याच्यामुळे मी तर या रेसिपीसाठी मेयोनीज प्रिफर करतो. आणि गॅस बंद केल्यानंतर मिक्स करायचं. छान असं चिकन लबाबदार टाईप आपलं चिकन 555 तयार आहे.
तुम्ही याच्यामध्ये काही व्हेरिएशन आणू शकता, तुम्ही याच्यामध्ये काहीही म्हणजे बोललो ना ज्याप्रमाणे मगाशी सांगितलं त्याच्याप्रमाणे तुम्ही चिकनच्या बदली प्रॉन्स ॲड करू शकता, चिकनच्या बदली पनीर ॲड करू शकता, किंवा एनी अदर हे व्हेजिटेबल्स, किंवा तुम्हाला काही फ्राय आयटम नको आहेत तर तुम्ही ते डायरेक्टली सॉटे करून वापरू शकता. म्हणजे इट इज ऑल डिपेंड ऑन यू, म्हणजे तुम्हाला काय काय करायचं आहे. मी मिक्स केलेलं आहे सगळं बऱ्यापैकी. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी गार्निश म्हणून कोथिंबीर ॲड करू. कोरिएंडरचं गार्निश टाकलेलं आहे, त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये थोडस ग्रीन गार्निश म्हणून टाकणार आहोत आणि थोडी कस्तुरी मेथी ह्याच्यामध्ये ऍड होऊन दे. तर आपलं चिकन ट्रिपल फ्राय तयार आहे. आपण आता याच्या प्रेझेंटेशनची तयारी करू. प्रेझेंटेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑलमोस्ट आपल्या पॅनमध्ये सुद्धा तेवढंच प्रेझेंटेशन आहे. वाटतं की नाही छान? फ्लेवरफुल असणार आहे. थोडं प्रेझेंटेशन म्हणून क्रीम, थोडं स्पायसीनेस कमी, थोडीशी चिली आणि ह्याच्यामध्ये कोरिएंडर, कोथिंबीर, थोडस टोमॅटो स्लायसेस, आणि चिकन ट्रिपल फ्राय तयार आहे. चला आता आपलं चिकन ट्रिपल फ्राय तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. मला वाटते ही रेसिपी तुम्ही नक्की एक ट्राय करा घरी. तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं, अगदी सोपी रेसिपी बनवलेली आहे ही. तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही बनवा, आम्हाला कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटू नव्या एपिसोडमध्ये नव्या रेसिपीसोबत. नमस्कार.